फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. लक्षात ठेव काय, आजच्या आज सगळी कामं पूर्ण करून घे. हो, उद्यावर काही बाकी ठेवू नको. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. बर. अरे हे लढीवाला, अरे काम करा रे पटापटा, वेळ कुठे आपल्याकडे. लग्न. लग्न म्हणजे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील क्रांतिकारक प्रसंग. आई वडिलांनी दिलेल्या नावापासून ते आडनावापर्यंत सर्व बदलण्याचा सोहळा. मुलाबाळांसाठी मजामस्तीचा, तर वडील वृद्धांसाठी सामाजिक प्रतिष्ठा जपण्याचा. अगदी प्रत्येकानं हा सोहळा आपल्या पद्धतीनं करून घेतलेला. पण इतका सर्व बदल घडणाऱ्या त्या मुलीच्या मनाचा जर कानोसा घेण्याचा प्रयत्न केला, तर एकच गोष्ट कान बंद करूनही ऐकू येते, आणि ती म्हणजे गोंधळ, गोंधळ आणि फक्त गोंधळ. अशाच मनातल्या एका गोंधळाची, माफ करा, लग्नाची ही गोष्ट. बॉल करते हुए उन्होंने बॉल डाली, ग्लास किया,
और एक रन शानदार तरीके से ये एक रन निकाला। स्कोर पहुंचा 74 रन से सीधा 75 रन पर। सारे खिलाड़ी देख रहे हैं उनकी टीम कैसा परफॉर्म करेगी। और अगली बॉल और ये लोग जय जय तुझे तैयारी बक हाय जय इकड़े ये लोग दोन मिनट थांब आपली प्राजू त्यांना पसंत आहे। अरे काय सांगतोस काय मध्या बाबा नमस्कार करतो चांगली बातमी आणि पुढे गेलास काय काय झालं ऍक्च्युअली म्हणजे मला घेऊन अरे काय सांगतो बसा तो बोलतोय ना ऐकू दे ना मला हां मध्या तू ये इकडे बस हो बाबा बस बस हो बाबा काय झालं मी खूप धावत पळ गेलो ना पोटात गोळा चला अरे काय हेल्मेट पण काही म्हणा बाबा म्हणजे ज्यावेळेस ते बघायला आलो होते ना तेव्हा वाटलंही नव्हतं एवढ्या लवकर होकार देतील पण इथे होकार सोडा लग्नाची तारीखच ठरवायला लागलेत हे प्राजू काय इथे काय करतेस जय अरे घरच्यांनी ना माझं लग्न ठरवून टाकलं रे वा वा काय वा काय तुझं आणि लग्न ठरवलं हो ना बघ अगं पण असं अचानक कसं काय तेच तर कळत नाहीये मला मला तर काही ना कळेन असं झालंय म्हणून तुला सगळं सांगायला आले रे घरात केवढे खुश आहे सगळे माहिती आहे तुला अगं घरचा एवढा आवाडव्य व्यवसाय आहे पण हा मुलगा म्हणे जास्त पैसे कमवणारी नोकरी करतो हो ना वहिनी आपल्या प्राजूनी नशीबच काढलं म्हणायचं आणखी काय आणि आपली प्राजू आहेच लाखात एक असणारच माझ्या हाता खाली वाढली आहे ना तेही खरंय म्हणा प्राजू हा गे पेढा ए, मला पण अरे सुमित सुमित नाही सकाळपासून अरे किती खातोय असा करतो का हा चल चल आपण जाऊया पटकन काकू और इसी के साथ बोल्ड और इस तरीके से हो आलो दूसरी विकेट गेली रे हो हो आलो आलो असं अचानक सर्व ठरवून टाकलं ना माझं कोणी ऐकून घ्यायला तयार नाहीये आणि हाईट म्हणजे माहितीये का आजपासून 10व्या दिवशी माझं लग्न सुद्धा करून टाकणार आता बोल हे ऐक ना आपण नंतर बोलूया का खरंच मी करतो ना काहीतरी तू काय करणार आता ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे अगं आम्ही हरलो ना तर बर्बाद हो सर्व इतकं पटापट होत आहे ना अरे परवापर्यंत कोणाच्या काहीही डोक्यात नव्हतं काल अचानक मला दाखवण्याचा प्रोग्राम झाला रे एवढी गोंधळून गेले होते ना मी तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा तिला माझं नाव श्रीरंग आणि तुमचं प्राजक्ता काल सांगितलं नाही का अरे मध्ये जरा सांगू दे ना तिला तिचं नाव ओ सॉरी प्राजक्ता बेटा तुझं नाव सांग काय दादा म्हणजे तुझं पूर्ण नाव सांग माझं नाव प्राजक्ता सुधाकर देवधर अरे कालपर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं रे पण आता ना सगळा गोंधळ होऊन बसलाय डोक्यात गोंधळ गोंधळ नुसतं गोंधळ जा तू ही मॅच खेळ माझी काळजीच नाहीये कोणाला अग तसं नाही बरं तुला मुलगा कसा वाटला मी कुठे पाहिला मुलगा अरे जया आपली तिसरी विकेट गेली हे बरं मी आलो आपण बोलू थांब जरा ऐका हो ऐका शुभ मंगल ठरले एकीचे मग परके झाले बाकीचे ही दुनिया असली कसली हो ही मुलगी फसली फसली हो झाली ही पण आठवण
असणे तिथे इथे कुणास ठाऊ का उगाच चिजला मग परके झाले बाकीचे ही दुनिया असली कसली हो ही मुलगी फसली फसली हो ठाऊक होते फूल पाखर उडून जाते कधी तरी पिले उडवणी जाती उरती चिमणा चिमणी घरोघरी ठाऊक होते फूल पाखरू उडून जाते कधीतरी पिले उडवणी जाती उरती चिमणा चिमणी घरोघरी असेच असते इथे तरी असेच असते इथे तरी हे असेच असते इथे तरी असेच असते इथे तरी काही प्रॉब्लेम आहे का तू जा इथून अग मला ना या घरात कोणीच समजू शकत नाही मी पण नाही तू लहान आहेस रे अजून मग तू कुठे मोठी झालीस अरे हेच तर या लोकांना कळत नाही ना हे बघ आता मला तुझं काही बोलणं कळत नाहीये बेस्ट वे तू आहे ना आईशी बोलून घे मला पण जेव्हा असं तुझ्यासारखं काही कळेनसं होतं ना तेव्हा मी आईच्या खुशीत जातो आणि खूप रडतो मग मला बरं वाटत अरे हो तुझी तर आई पण नाही आहे ना इथे ती असून नसल्यासारखी अगं पण ताई तू मला एक सांग ना ती आपल्या सर्वांना सोडून अशी परदेशात का राहते ग म्हणजे मला तर घरात कुणी सांगत नाही पण तुला माहिती असेल ना तू सांग ना ग सांग ना जी बाई आपल्या एका वर्षाच्या मुलीला सोडून जाऊ शकते त्या बाई विषयी काय बोलायचं रे या प्लीज हॅव अ सीट So what do we have lined up for today? We have quite a lot of meetings, in fact. 2:30, it's Mr. Didier. After which, at around 4:30, we have a delegation of USAID coming in. But I have to leave out. Excuse me, I'll take this call. Huh? Oh my God! Really? Uh-huh. Who? हो चालेल या गाईज दिस इज स्लाइट चेंज इन प्लॅन्स यू विल हॅव टू कॅन्सल ऑल माय अपॉइंटमेंट्स फॉर द नेक्स्ट 8 डेज ऑलराइट थँक्यू एड्रियन गेट मी ऑन द फर्स्ट फ्लाइट टू इंडिया या थँक्यू हे काय नवीनच दिवजाणे आणि लग्नाची मीटिंग तर आत्ताच झाली ना हो ना
पण काहीतरी महत्वाचं आहे. नक्कीच. आणि या तिघांनाच बोलवलंय? काहीच कळत नाहीये. प्राजक्ताच्या लग्नाच्या निमित्तानं तिची आई वसुंधरा 8 दिवसांकरता इथे येते. काय करायचं? कशाला काय येते ती? एक मिनिट. प्राजक्ताचा बाप म्हणून आणि वसुंधरेचा नवरा म्हणून सगळ्यात आधी मला सुधाकरची प्रतिक्रिया हवी आहे. काय सुधा? येऊ दे ना तिला, पण ते 8 दिवस मी घरात नसेल. मधुकर. हा नाही बा, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जर ती इतक्या लांबून येणार तर आपण तिला नाही कसं ना म्हणायचं. अजिबात येण्याची गरज नाहीये, अजिबात. आणि ती खूप यायचं म्हणेल, आपण काय येऊ द्यायचं? तिला काय सगळी गंमत वाटते काय रे मध्या? हो ना हो ना. अरे मग म्हण ना तसं. हो बाबा, म्हणजे दादा बोलते ते खरं आहे. विचित्रच आहे, आपल्या मनाला येते तेव्हा जाते काय, आता लग्न आहे म्हणून येते काय. अरे आणि इतकी वर्ष काय झालं होतं तिला काय, आणि आता अचानक मुलीची आठवण आली ते काय नाही, स्पष्ट सांगून टाका तिला येऊ नकोस म्हणून. काय रे सुधा? सांगा तिला, तिच्याशिवाय आमचं जे काही चाललंय ना ठीक चाललंय म्हणा. चला तर मग आता चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही ना. पण मला एक कळत नाहीये की तिला तिकडे बसून लग्नाचं कोणी सांगितलं. सुधा तू काय काही काय बोलतोयस तू? मी कशाला सांगेन तिला? अरे पण मग घरातल्यांपैकी कोणाशी कॉन्टॅक्ट आहे तिचा? दादा घरातल्या कोणाशी कशाला कॉन्टॅक्ट असायला हवा? म्हणजे काय? म्हणजे गावातल्यांपैकी कुणीतरी कळवू शकलं असेल ना तिला. गावातल्यांना काय पडलीये तिला तिकडे लग्नाबद्दल कळवायची? हे बघा, लग्न ही काही लपून राहणाऱ्यातली गोष्ट नाहीये, पण तो महत्वाचा मुद्दा नाहीये. म्हणजे वहिनी ती अजून आली नाहीये तर हा गोंधळ, ती खरोखर आली तर काय होणार आहे देव जाणे. हा भूकंप झाला नाही म्हणजे मिळवलं. खरंय बाई. ठरलं तर मग तिला येऊ द्यायचं नाही, तसं स्पष्ट कळवून टाका तिला. काय सुद्धा मधु, चला विषय संपला. थांबा. आता मी काय सांगतोय ते नीट लक्षात घ्या. आपण तिला इथे येऊ नकोस असं म्हणू शकत नाही, कारण प्राजक्ता तिची मुलगी आहे. माझ्या मते आपल्या सगळ्यांना सामोच्चाराने घेण्याची गरज आहे, कारण कार्य आपल्या घरातलं आहे. मी काय म्हणतोय ते पटतंय ना तुम्हाला? उद्या सकाळच्या ट्रेननी ती येते. ट्रेनने का? मग काय मुंबईहून टॅक्सीनी येईल ती? अबा उद्याच. कुले यादी श्री. हा वहिनी. सुखी रहा. मला वाटलं नव्हतं कोणी मला घ्यायला येईल, यु नो. तशी गरजही नव्हती, पण प्रत्येक घराचे काही नियम असतात, संस्कार असतात, निदान घरातल्यानी तरी ते पाळायचे असतात. अजून काही सामान आहे का वहिनी? अजून नाही.
वहिनी बरं झालं तुम्ही लग्नाला आलात, नाही म्हणजे आम्हाला वाटलंच नव्हतं की तुम्ही याल म्हणून. कसे आज सगळे? जशी तू आहेस तसेच. चला निघा, सामान घे ना, सामान घ्या. काय वहिनी बॅग दे ना, वहिनी बॅग दे ना. त्यासाठी चाललंय. प्रवास बरा झाला ना वहिनी? या ना, या ना, या. थँक्स. आबाबा इथे बसा ना, बस. वहिनी तुम्ही इथे बसा. मी काय तिच्या स्वागतासाठी इथं उभा राहिलेलं नाहीये. मला तर बाई तसंच वाटतंय. तूच वाट बघत असशील तिची. घराची नुसती धर्मशाळा करून ठेवली आहे. काही शानमुळे राहिलीच नाही. आम्हाला काय कळत नाही काय कशासाठी येते येते. पैशाचा माल दाखवले येते, दुसरं काय? आणि तुम्ही काय करता इथे? जा स्वयंपाकाचं बघा आतमध्ये. आणि आता तुझं काय? तुला काय उद्योग नाही? चल 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 आत पळा. नुसते मध्ये 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 करतात सगळे जण. वहिनी बाहेर काय चाललं? अगं आली नाही अजून ती. माधुरी, भर लग्नात आपल्याला कोणी विचारलं, ही कोण? आपण काय सांगणार ग? पण वहिनी, काय धाडस म्हणावं ना त्या बाईचं? तर ती काय आपल्यासारखी साधी सुधी नाही? हो ना. अगं खूप रामायण घडलं तेव्हा. काय म्हणता? तिला आपली नोकरी महत्वाची वाटली, परदेशी जाण्याची संधी मिळते म्हटल्याबरोबर लगेच होकार देऊन मोकळी झाली. आपला नवरा, आपली वर्षभराची मुलगी, अजिबात विचार केला नाही तिने त्यांचा. बापरे. मग काय? अगं काय काय म्हणून घडून गेलं काय सांगू तुला. आणि हो अगं, तिने सुधा भाऊजींना सुद्धा नोकरी लावून देते अशी हमी घेतली होती. पण सुधा भाऊजी कसले, अजिबात ऐकले नाहीत. म्हणून त्या एकट्याच गेल्या? अगं मग काय, ती काय आपल्यासारखी साधी सुधी नाहीये. त्या सगळ्यांना चांगली पुरून उरणारी आहे ती. दादा काय करतोयस रे? अरे तू ब्रेक अडकलाय रे. आले का ग? नाही. कशाला वाट बघताय त्यांची? नाही येणार आहेत त्या. पण आबा बाबा, सुधा काका सगळी जण गेले होते ना घ्यायला. हो, पण सुधा काकाचं आणि काकूचं तिथंच भांडण होणार आणि ती परस्पर निघून जाणार. तू गेला नाहीस ना म्हणून बाबांना जावं लागलं, कळलं ना? पण ताई, म्हणजे तुला असं वाटतंय ना की तिने इथे यावं म्हणून? मी कधी असं म्हटलं? अरे पण याला गाडी चालवता येते तर यांनी जायला हवं होतं ना. करेक्ट. तुला खरं सांगू का, आबांनी मला आधीच सांगून ठेवलं होतं. काय? की तिकडे यायला नाही म्हणायचंच म्हणून. ये बात आहे. पण दादा, सुधा काकांपेक्षा मोठ्या काकांनाच पाठवायला पाहिजे होतं की? म्हणजे तिथे स्टेशनवर रणांगण माजलं असतं. पण ताई, ते आता इथेच राहणार का ग? नाही रे, आबांनी सांगितलंय ना की ती 8 दिवस राहणार म्हणून. नमस्कार. पांडू काका, सामान काढा, सामान काढा, चला पटा पटा पटा. घेतो. हा, दोन्ही बॅग घ्या. ह्या बी घ्यायच्या का? हो हो, ती पण, ती पण. आबा राहू दे. अरे वहिनी बॅग दे ना. Hey, no, it's fine. मी घेतो ना, मी घेतो. द्या, आणा. या 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 या. थँक यू. वहिनी घर कसं दिसतंय? चकाचक. तुम्ही गेल्यापासून काही फरक पडलेला नाही. अगं बघतेस काय नुसती, पाणी घेऊन ये. आणि वहिनी तुम्ही चहा टाका पक्कड. हो. छोट्या वहिनी लांबच्या प्रवासून आल्यात ना, दमले असतील.
अहो पांडू काका आणा तर बघा, घ्या घ्या या वहिनी, आत या. चला चला सावकाश. हो कसे आहात दादा? पाणी तापलं असेल माझं, मी आंघोळीला जातो. मी चहाचं बघते. तू म्हणजे? मी पाणी आणते. हा समेत हो ना? हो हा आलो आलो. माझा क्लास आहे, मी आलो. अरे वहिनी तुम्ही अजून बाहेर उभे आहेत आणि हे काय सगळे गेले कुठे? या या, मी तुमचं सामान वरच्या रूम मध्ये ठेवलंय. वरच्या? सुधाकरच्या नाही, तेव्हाच्या तुमच्या रूमच्या बाजूला खूप जागा होती की नाही, तिथे आता 3 नवीन रूम बांधून घेतलेत. बराच बदल झालाय. बघा ना, लग्नासाठी म्हणून 2 दिवसात रंग मारून घेतलाय घराला. कसं वाटतंय घर? छान. कसलं छान, अजून तुम्ही आतून बघितलंय कुठे? बरं ठीक आहे, सावकाश बघा सवडीने. सगळ्यांची ओळख झाली असेलच. या या, बट प्राजू कुठे दिसत नाहीये. अरे हो प्राजू राहिली असेल आत मध्ये. प्राजू, ए प्राजू. मी बघते तिला. तुम्ही बघताय? ठीक आहे, बरं आबा मी डेकोरेशन वाल्याकडे जाऊन येतो. वहिनी या तुम्ही आत, मी जाऊन येतो पटकन. थँक्स. गुड मॉर्निंग. कसे आहात पांडू काका? हाय तस. तुम्ही कसे आहे सर? आहे तशीच. मग आता राहणार इकडं का जाणार परत? इथे कसं थांबायचं, मला जायला लागेल. मला विठ्ठलाचं एक कळ ना, तुमच्या दोघांच्या बाबतीत त्यांना असं का म्हणून वागावं? तो कधीच काहीच करत नसतो पांडू काका, आपल्यालाच आपलं बरं कळत नसतं. वाव, त्यांची पूर्वीची व्यायामाची सवय अजून गेली नाही. चाचा आव चालूच आहे, कधी जिमला जात्या कधी सायकलिंगला जात्या. आता आजच बघा ना, एवढी लग्नाची गडबड आहे, शुभ कार्य आहे, समधी माणसं देवळात गेली, पण हे बाबा सायकलिंगला. पांडू बा गेले कुठे घरचे सगळे? आहो देवळात.
आज ते देवकीचं कार्य आहे ना का? अरे हो, विसरलोच, मलाही जायचं आहे. चला आंघोळ करतो आणि निघतो. अहो ह्यासली बी जायचंय. नाही म्हणजे तुम्हासाठीच थांबल्यात त्या. हां पांडोबा, या कुणासाठीच थांबत नाहीत. ॲक्च्युली मला कुणी सांगितलंच नाही की देवळात जायचं आहे आणि मला कुणी विचारलं पण नाही. सो हाऊ कुड आय नो? विचारायचं कशाला? मुलीच्या लग्नासाठीच आलीस ना तू, स्वतः विचारायचंस? चुकले मी. निघायचं का? कशासाठी? हे बघ, प्राजूच्या लग्नात तिचं कन्यादान दादा वहिनी करणार आहेत. आपली काहीही गरज नाही. का पण? आपण तिचे आई बाबा आहोत. अरे वा, मुलीचं लग्न ठरल्यानंतर तू मुलीची आई आहेस याची जाणीव झाली का तुला? एक लक्षात ठेव, प्राजूला लहानाची मोठी दादा आणि वहिनींनी केली आहे. सगळेच भावनाशून्य नसतात ग तुझ्यासारखे. प्राजूवर सगळ्यात जास्त अधिकार त्यांचा आहे. असेल, पण मी तिला 9 महिने पोटात वाढवलाय, जन्म दिलाय तिला. मी इतक्या दूरवरून फक्त तिच्या लग्नात पाहुणे म्हणून फिरायला नाही आलेले, आई म्हणून मिळवायला आली आहे मी. अँड इफ यू टॉकिंग ऑफ राईट्स, तर अजूनही आपला कायदेशीर डायव्होर्स झालेला नाही आहे. इज दॅट क्लिअर? लेट्स गो देन. राजू ये ना. काय गं राजू? अरे आज माझ्या घरात ना लग्नाच्या कार्यक्रमाला सुरुवातही झाली रे. म्हणजे? अरे कुळाचार की काय असतं ना त्याला, त्यासाठी आम्ही सगळी घरातली लोक आमच्या देवळात गेलो होतो. अगं पण तुझी आई आली म्हणे यूएसहून. हो हो, फक्त 8 दिवसांसाठी माझ्याच लग्नाला. पण ती तिकडे एकटी का राहते? तुला काय करायचंय त्याच्याशी? विचारलं. माझा एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय, तो दिसत नाहीये का तुला? अगं ओरडते. हो की हो की. बरं ते सगळं जाऊ दे, पण तुझ्या लग्नाची एवढी घाई काय करतात सगळे? ए तुलाही अगदी असंच वाटतंय ना? म्हणजे काय? तू येशील माझ्या घरच्यांना समजवायला? अगं विडी का मी? राजू आई आई मी जातो. माधुरी, मी तुला म्हणाले होते ना आपल्याला देवळात न्यायला उशीर होईल म्हणून. हो ना वहिनी, बरं झालं बाई आपण स्वयंपाकाची तयारी करून गेलो होतो. आधी बोलत काय बसलाय? भूक लागली, जेवण बनवा पटापट. आओ भाऊजी जाऊ द्या. आता या प्रकरणाचा मला एकदाचा सोक्षमोक्ष लावायचा. काय झालं? अरे बापरे वहिनी, दादाला काय झालं एवढं तणतणायला? अहो तुमच्या दादाला तणतणायला फक्त एकच कारण सध्या पुरेसं आहे. काय? वसुंधरा. वसुंधरा? अरे पण वहिनीने काय केलं आता? अहो देवळातलं तिचं बागडं त्यांना खटकलं, तेव्हापासून त्यांचा असा पारा चढलाय. बापरे राजू कोण होता ग तो? तुला काय करायचंय? अगं हे बघ, उगाच लगट करण्याचा प्रयत्न करू नकोस. तू कितीही चांगली वागलीस तरी काही उपयोग होणार नाहीये. मला माहिती आहे की तू खूप रागावलीस माझ्यावर, पण आपण आपलं आयुष्य रिवाय नाही न करू शकत. मी खूप अपराधी आहे तुझी, पण तेव्हा राजू बेटा मी गिफ्ट आणलंय तुझ्या करता. महागड गिफ्ट देऊन मला विकत घेऊ शकणार नाहीस तू. ए ताई, आज बघ ना वाद सुरू आहेत. का रे, काय झालं? काही नाही, ताईला फक्त एवढंच सांगायला आलो होतो. सांगा ना, इतकी वर्ष कुठे होती ही? का आता अचानक पुळका आला मुलीचा? तरी मी ओरडून सांगत होतो नका बोलव तिला, पण नाही, आपल्या घरात प्रॉब्लेम होतील, पण माझं कोण ऐकतंय? अहो आता हा बोलण्याचा मुद्दा आहे का? मुद्दा आहे, आणि तो तिनच उपस्थित केलाय की कन्यादान कोणी करायचं, आणि याचं उत्तर अगदी सोपं आहे.
मध्या करेल आणि मध्या नाही म्हणाला तर मी करेल. तिच्या वाचून आपलं काहीही अडलेलं नाहीये. संपलं. अब मला पटतं याच. ती म्हणजे कोणी या लग्नासाठी खास बोलावलेली मान्यवर पाहुणी वगैरे नाहीये. ती स्वतःहून आली आहे स्वतःच्या आनंदासाठी. आपण तिला बोलावलं नव्हतं. आत्ता बोलतोय. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? मला सांग, उद्या मध्यात आणि तुझं भांडण झालं आणि तो दूर गेला तुझ्यापासून, काही वर्षांनी या मंदारचं लग्न निघालं, तर त्या लग्नाला तू जाशील की नाही? मी निश्चितच जाईन. त्याने नाही बोलवलं तरी जाईन. का? का म्हणजे? मध्या माझा भाऊ आहे आणि मंदार माझा पुतण आहे. हो, मग तिच्या बाबतीत काय वेगळं झालंय? प्राजक्ताला जन्म दिलाय तिने, मुलगी आहे ती तिची. कन्यादान करण्याचा हक्क फक्त तिचा आणि तिचाच आहे. आबा, मला क्षमा करा, पण मी जरा तुमच्या विरोधात बोलणार आहे. कन्यादान करण्याचा मान हा फक्त मोठे दादा आणि वहिनींचाच आहे. मी काय, मी एक पाणी येथे परकी. हे 8 दिवस फक्त माझ्या मुलीचं सुख बघायला आली मी. काकू, असं बोलू नकोस. तू इथं आलीयेस हा तुझा मोठेपणा आहे. नाही, हा जो काय प्रसंग आज घडतोय त्याला दुसरं कोणी नाही, मी एकटीच जबाबदार आहे. तुम्ही सर्वांनी तर मला भरभरून अधिकार दिले होते, मीच त्यांना नाकारलं. अनुभवानी मला माझी चूक कळली आहे. इथे आल्यापासून तुमच्या सर्वांसमक्ष मला हे कबूल करायचं होतं, पण आता प्रसंग आलाय तर आता कबूल करते. मनापासून बोलते मी. प्लीज, जमलं तर मला माफ करा. सुनबाई, तू कबूल केल्याने माणूस थिटा होत नसतो, उलट मोठा बनतो हे अनुभवानंतर आम्हालाही कळलंय. म्हणून मान्य करतो, टाळी एका हाताने वाजत नसते. वसु, अगं जुन्या गोष्टी आता उगाळण्यात काय अर्थ आहे? झालं गेलं गंगेला मिळालं. हो ना? हो ना. पण हे जर का मी म्हणालो असतो ना, तर मध्ये मी मुद्दा सोडून बोलतो असे सगळे म्हणाले असते. थोडक्यात काय, घरातल्या सगळ्यांनी समजूतदारपणा दाखवून हा लग्न सोहळा पार पाडायला हवा. काय म्हणी? हो, पण आपल्या जवळ एक मोठी अडचण आहे. काय? फक्त 4 दिवस उरले आणि अशी निदान 50 तरी घर आहेत की जिथं आपल्याला जातीनं अक्षता द्यायला गेलं पाहिजे जोडप्यानं. तेव्हा तुम्ही आपापल्या बायकांची समजूत घातली आणि ही जबाबदारी स्वीकारली तर काम सोपं होईल, नाही का? नुसत्या माना डोलवू नका. चला, तोंड काय बघत बसलात माझं, लागा कामाला. पटकन तयार होतो. कोण आहे? ओ, ये ना, कम इन. काय काम होत का? नाही, तू ते गिफ्ट बद्दल काहीतरी. ओ, ते आता नाही द्यायचं आहे मला. अग, देऊ नको, दाखवशील तरी. अग, ही मी आहे. खरं की काय? अग हो, ही मीच आहे. मला तर माझाच भास होतोय. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला केवढ्या ओढीनं फोटोज घेतो. तू मधुकाका? मधुकाकाच्या ओढीचं एवढं कौतुक आणि मी एवढ्या ओढीनं ते फोटो मागून घेतले त्याचं काहीच नाही.
हे बघ या फोटो मध्ये किती गोड दिसतेस तू. या फोटोतला गोडवा दिसतोय तुला. मी एकही फोटोत मी मनापासून हसले नाहीये, कारण माझं हसू तर तू घेऊन गेलीस. माझं सगळं बालपण हरवलं ग तुझ्यामुळे. मला तुझा प्रत्येक आरोप मान्य आहे पेरा, पण प्लीज फक्त एकदाच तू माझी आई बनून माझे सगळे अपराध पोटात घेशील. देशमुख इनामदार, अरे बापरे 22 जणांकडे जायचंय आणि ही अजून. आबा तरी मी तुम्हाला सांगत होतो मी एकटा जाऊन सगळे निमंत्रण देऊन येतो म्हणून. अरे काय झालं अहो, ही तयार होणार कधी, आम्ही जाणार कधी. मी पण ना हिला सांगणार आहे की तू लग्नाच्या दिवशी आदल्या रात्रीपासून तयार हो, काय नाहीतर ही डायरेक्ट वरातीला येईल. बघा आबा सेम प्रॉब्लेम आहे. काय रे बर सुद्धा कुठे आहे मला काय माहित. अरे वर्गावर लेक्चर घेताना तयार होतो ना तसा तयार होऊन तो बघ तिकडे बाहेर उभा आहे. वा सुखी माणूस आहे. काय या बायका म्हणजे ना डोक्याला ताप आहे. मी ना वसूला जाताना सांगणारच आहे की आमच्या हिला पण बरोबर घेऊन जा तिकडे. गुड आयडिया. बाबा काका या वसू ते. वसू अरे काय झालं. काकू तुम्ही फार छान दिसताय. थँक यू. क्या बात है. याला म्हणतात मूर्तिमंत सौंदर्य. नाही तर आमची ही गेले 2 तास तयार होते पण आहे तशीच आहे. काय बर कोण कुणाकडे जाणार आहे ते नीट माहिती ना. आबा मी लिस्टच बनवून ठेवली आहे. शाबास शाबास. वसू तू नीट लक्ष दे, त्या सुध्याचा काही भरोसा नाही, सांभाळून घे त्याला. आणि त्या पटवर्धनांकडे कोण जाणार आहे. सुधा काका आणि वसू काकू. अरे वा मग वसू लक्षात ठेव तिथे एक वयोवृद्ध काका आहेत, त्यांच्या आधी पाया पडायचं, त्यांना नीट आमंत्रण द्यायचं, सगळ्यांशी बोलायचं. हो बाबा तुम्ही काळजी करू नका. चल 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 तू हो पुढे. केव्हाचा सुधा वाट बघतोय बाहेर. बर येते. आबा ही जी लिस्ट आहे ना या लिस्ट मधलं पाहता यांचं जे नाव येते. कुलकर्णी श्रीखंडे पटवर्धन हे मधले आहेत. हे मंद्या काय करत जरा बघ तुझी काकू काय करते. ते कोणती मोठी. नाही रे बाबा मोठी नाही. मग छोटी तुमची बघून ये जा. काका मागे बघ. काय काय सुंदर दिसते ना. थँक यू. ये तू चालला होतास ना कुठेतरी. चल नि चल. चलायचं. सगळे म्हणतात मी खूप छान दिसते. हा खरं बोलतोय ते पटवर्धन म्हणजे काय झालं. हे पत्रिका वाटणं वाटतं तितकं सोपं नाहीये. किती जणांना किती ठिकाणी सांगणार आहे मी तुझ्याबद्दल. नकोच हे प्रकरण. म्हणजे मला नाही कळलं. कोण ओळखतं तुला आणि जे ओळखतात त्यांना इतक्या वर्षात दिसली आहेस का तू. त्यामुळे आपण जिथे जाऊ तिथे सगळ्यात आधी तुझ्याविषयी प्रश्न विचारणार. मग आता उद्या काय तुम्ही अजून गेला नाही. मधू एक काम कर. काय तू बाहेर चाललायस ना. ही लिस्ट घे या पत्रिका घे आणि जरा वाटून टाक.
मी का? अहो बरोबर आहे त्यांचं, द्या ते माझ्याकडे, द्या ते आम्ही करतो तुमचे आमंत्रण. अहो चला गे. चलो बाय. ठीक आहे मग आता जाते मी घरात परत. अजिबात नाही, आपण घरात जाऊ शकत नाही, आव्हान कोण तोंड देणार? मग इतका वेळ करायचा तरी काय? कुठेतरी वेळ घालवावा लागणार. बस गाडीत. मी काय म्हणत होते, मला खरं तर नवऱ्या मुलाला बघायचं होतं, म्हणजे भेटायचं होतं. अनायसे आपल्या हातात वेळ आहे तर आपण त्याला भेटायला जाऊया का? आमच्यावर विश्वास ठेव, मुलगा खूप चांगला आहे. असणारच म्हणा, पण एक बोलू, या लग्नाने प्राज्यू तितकीशी खुश दिसत नाहीये. खुश तर मी सुद्धा नाहीये. का? माझं म्हणणं आहे की तिच्या लग्नाच आयुष्याच तिचं तिला ठरवू द्यावं. तिनेही तुझ्यासारखंच केलं तर? पण आमचं कोण ऐकणार? तुमची मुलगी आहे ती. हो, पण आईनं टाकून दिल्यामुळे इतरांच्या दयेवरच वाढली आहे ती. सगळ्या गोष्टींसाठी मी एकटीच जबाबदार आहे का? या सर्व प्रकरणात तुम्ही तेवढेच दोषी आहात. तेव्हा आपण दोघही आपापल्या मतावर हट्टाला पेटलो होतो, तुम्ही तुमचा हट्ट पुरवलात, मी माझा, तरी दोषी मी एकटीच. तरी वर्षभरात माझी मला चूक कळली. पुढे 4 वर्ष मी तुम्हाला मिनवत राहिले, पण नाही, तुमचा अहंकार आडवा येत होता. माणूस म्हटलं की तुका होणारच, हे कबूल करण्याचा मोठेपणा दाखवायला अजून किती वर्ष लागणार आहेत तुम्हाला? तू मात्र अगदी होतास तसाच. एक मिनिट, एक मिनिट दामले, हे प्रोफेसरच आहेत ना? मी काहीच विसरलेलो. अरे हो रे, पण ही कोण त्यांच्या बरोबर? काय माहित, मी पहिल्यांदाच बघतोय. मी पण पहिल्यांदाच बघतोय. थँक्यू. हसलीस कशाला? मी काही विनोदी बोललो नाही. तुम्ही बोलला असतात तरी दुसऱ्यांना हसवण्यासारखं तुम्ही कधी काही बोलता का? तू सरळ बोलू शकत नाहीस का? तुम्ही अजूनही मनमोकळेपणाने वागू शकत नाही का? शब्दाला शब्द सतत. जुनी सवय अजूनही गेलेली नाही. तुमची कंप्लेंट्स करायची सवय काही गेलेली दिसत नाही. मला वाटतं आपण निघूया. वेअर शुड वी गो नाव? फक्त घरच शिल्लक आहे, जाऊया. नमस्कार प्रोफेसर साहेब. काय ओळखलं ना? नमस्कार. नमस्कार. या कोण? या कोण? कॉलेजमध्ये सोबत आहेत वाटत. नाही. मग नाही म्हणजे घरात लग्न आहे असं कळलं. तुमचंच आहे वाटत. शट अप.
ही माझी बायको आहे, माझ्या मुलीची आई आहे, कळलं तुम्हाला? नमस्कार वहिनी. नमस्कार वहिनी. तुम्ही हे श्रीरंग आपले होणारे जावई, ही या वसुंधरा प्राजक्ताच्या आई, दुसऱ्या कुणाला नाही पण तुम्हाला सगळं सांगणं ही माझी जबाबदारी आहे. आपण जरा इफ यू डोंट माइंड आत बसून बोलूया. असं आहे सगळं. आय होप की यामुळे तुमच्या घरच्यांचा काही गैरसमज वगैरे. आय थिंक इट्स ओके. म्हणजे माझ्या घरच्यांना मी नीट व्यवस्थित समजवेन, डोंट वरी. पण एका गोष्टीचं मला खरंच खूप कौतुक वाटतं आणि आनंदही होतोय की तुम्ही एवढ्या लांबनं सगळं मागचं विसरून आपल्या मुलीच्या लग्नाला आलात. खरंच हॅट्स ऑफ अशा आईला. अरे ही मस्त आहे. अरे हा ते बघा, त्या पण काढा, दोन तीन चांगले आहेत पा. हा काढा ना तुम्ही, बघा ना. मस्त ताई, तू ही साडी घे, ह्याच्यावर बघ कसा मोर आहे. आबा घरात लग्न असल्यावर काय मज्जा असते? नाही अरे लग्न म्हणजे मजाच मजा असते. तुला सांगतो बेटा, या घरात तुझ्या बापाचं लग्न झालं, त्यानंतर थेट हे लग्न. पण मी काय म्हणतोय बाबा, आपल्याकडे लग्न ही जी प्रथा आहे ना, त्यात काहीतरी सुधारणा व्हायला हवी. लग्न म्हणजे कसं, केवढी गंमत असते, पण ही गंमत आयुष्यात फक्त एकदाच. अरे मला म्हणायचं की बायकोती फक्त लग्न रिन्यू करण्याची काहीतरी पद्धत आपण आणली पाहिजे, म्हणजे वारंवार समारंभ करता येतील ना. दादा पण तसं असेल ना तर मी या भानगडीतच पडणार नाही. काय 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 बोलताय? काय काय बोलणार तुझ्या समोर बसलोय गप्पा आता. अरे हो, या घरातली सगळ्यात पहिली पाहुणी मालू कशी आली नाही अजून? कोण मालू आहे? मालू म्हणजे माधुरीची मोठी बहीण. हो पण ती अविवाहित आहे अजून. तिची चेष्टा करायची नाही हा सांगून ठेवतोय. माधुरी मालू कधी येणार आहे ग? आबा मालू तर येईलच एवढ्यात. अच्छा. अरे बापरे, मग त्या सुधाला लवकर लपवा कुठेतरी. नाहीतर काय, सुधाला जर कळलं ना मालू येते स्वतःच पळून जायचं. तसं काही नाही. हा त्यांच्याही मनात मालूताई विषयी कुठेतरी काहीतरी आहेच. माधुरी तू सुद्धा ना भाऊजींसारखं कधी कुठे काही बोलत असतेस. अरे एकूण किती शालू पसंद करायचे? अरे एकच ना. हो हो. किती वेळ लावतो तुम्ही? बघा यातलं काय करायचंय मला पसंत. अरे त्या प्राजूलाच पसंत पडत नाही, त्याला आपण तरी काय करणार? हो ना, प्राजूलाही जुन्या पद्धतीची खरेदी नकोच होती. खरं ना, या दोघांनाच पाठवायला होतं खरेदी. हो म्हणजे खरेदी काय करायचं हे बघायचं सोडून एकमेकांनाच बघत बसले. प्राजू हा छान आहे ना? ए मला ह्या पहिल्या नजरेतच आवडला होता. शालू बद्दल बोलतेस का मधु बद्दल? काय करू दादा तुम्ही पण. ए मालू मावशी आली, मालू मावशी, मालू मावशी. हा बघ बघते. अरे कशी आहे? बरे खायला काय आणलंय? तुझ्यासाठी ना धम्मक लाडू आणलेत. खरेदी सुरू? हो. लग्न घर वाटतंय हा आता. आणि हे काय, हे कुठं आहेत? कोण हे? नाही म्हणजे इथे जे बसलेत त्या सगळ्यांचे हे इथेच आहे. तुमचे हे कोण? उगाच काहीतरी बोलू नको. हे काही बरोबर नाही, घरातली सगळी माणसं इथे आणि हे नाही, मी घेऊन येते त्यांना. त्यांच्याच मुलीचं लग्न ते नको. मालू ताई ऐका ना. अरे मालू ताई, तुम्ही ताई ईश ताईबाई म्हणून नका तुम्ही मला. सॉरी मालू. काय हे
एकटेच आहात तुम्ही? नाही म्हणजे घरातले सगळे खाली आहेत आणि तुम्ही इथे एकटे काय बसलात? चला बरं खाली पटकन. हो मी येतोय. नाही बे काही नाही, तुम्हाला आताच्या आता माझ्या बरोबर यायचंय. अगं मी येतोय. घाला घाला शर्ट घाला पटकन लवकर. होय मी घालतोय. मी घालतोय. चला चल लवकर. हो हो ए या ना बघ आणलं की नाही. आणि असं काय वागत होते आज हे एकदम परक्यासारखं? पाल झटकावी ना तसं झटकून टाकलं मला अगदी. मला तो इकडे ऐक ना, मी यांना बोलवायला गेले ना तर चुकून मलाच मालूताई म्हणाले आणि नंतर सॉरी पण म्हणाले. मला तर या ना. या कोण ग? मला तर या वसुताई, प्राजूची आई. हो का? हो मी ना खूप ऐकले आहो तुमच्या बद्दल, पण आपली कधी भेटच झाली नाही ना याच्या अगोदर. पण खरंच खूप छान आहात तुम्ही, अगदी प्राजू सारख्या. थँक्यू. राजूची आई म्हणजे? मला हा शालू पसंत पडला. अय्या हो मला हाच आवडलेला. हो मलाही हाच आवडलेला. पहिल्याच नजरेत ना. वसु तुला पण हाच आवडला होता ना ग? हो खूपच छान आहे. यू लाइक इट राजू? हो मस्तच आहे. म्हणजे आपली प्राजू गोरी आहे ना, हा रंग खुलून दिसेल तिच्यावर. बरोबर कलर मस्तच आहे. काय सुद्धा कसा वाटला? छान आहे. चला मग हा फायनल. हो हो फायनल. सगळ्यांच्या मते हा शालू फायनल. बरं जा बाळा हा शालू नेसून दाखव आम्हाला, बघूया कशी दिसतेस ते. लग्न आधीच. मग काय झालं? अरे मंदिया लग्नामध्ये आपण कामाच्या गडबडीत असणार की नाही तेव्हा वेळ तरी मिळणार का तिच्याकडे लक्ष द्यायला? मग ए प्राजू चल मी येते तुझ्यासोबत. चल ये बेटा चल बाय. चल अब आले समी. या या चल. ये तुला आवडला ना चालू? वहिनी हा मी एकच मिनिटात आलो. हो हो ये ये आले अबा. त्या आल्या ते सांगायचं नाही का? अगं मालू तू बोलायची संधी तर द्यायचीस. ते पण छान येत त्या. पण आता इथे आल्यात म्हणजे इथेच राहणार. आबा मी ही ज्वेलरी खास राजूसाठी लग्नासाठी म्हणून करून. अरे वा छान आहेत ग खरंच. द्या मला मी प्राजूला तयार करून आणते. हे फार छान होईल. बरोबर म्हणजे पूर्ण नटलेली नवरी बघायला मिळेल आपल्याला. खूप मस्त आहे ग. सर्वांना कविडा असा आनंद होत आहे की देव कृपेने येत्या 12 तारखेला ची सौका प्राजक्ता आणि चिरंजीव श्रीरंग यांचे लग्न करण्याचे ठरलेले आहे. तर या मोठ्या समारंभाची एक छोटीशी झलक म्हणून येत आहेत ची सौका प्राजक्ता सुधाकर देवधर. राजू किती गोड दिसतेस बाळा. राजू बेटा सासरी गेल्यावरती या विलन काकाला विसरू नकोस. बाळा ज्या घरात जाशील ना त्या सर्वांना आनंदी ठेवशील. सुखाने संसार कर. छान सजलेस ग पोरी. सुमती या पोरीची दृष्ट काढ ग. ताई अचानक मोठी झालीस ग तू. अशीच साडी नेसत जा छान दिसतेस. अगदी काकू सारखी. किती सुंदर सजलेस तू प्राजू. पण चेहरा ज्या दागिन्याने सगळ्यात जास्त खुलतो तो दागिनाच गायब. गालावरचं हसू फक्त दाखवण्यापुरतच असतं. खरं हसू खरा आनंद हा डोळ्यापर्यंत पोचला पाहिजे. तो दिसत नाहीये तुझ्यात. काय झालं ग पुरी? अरे आवरा आवरा तिला.
मला माहिती आहे तू या लग्नाने खुश नाहीस. सांगशील नक्की काय आहे तुझ्या मनात बेटा? काय नाही. खोट बोलू नकोस. आता जर नाही बोललीस तर पुन्हा कधीच बोलू शकणार नाहीस तू. वेळ गेल्यानंतर बोललीस तर त्याला अर्थच उरणार नाही. आता वेळ आहे, बोल बेटा. असू दे, आता कोणी काहीही करू शकणार नाही. तू बोललीच नाहीस तर कळणार कस? बोलून तर बघ बेटा. कोणी काही करू शकत नाही. कशावरून? मी म्हणते ना. आणि तुझा हा समज मी खोटा ठरवला तर? म्हणजे? आणि जर मला हे लग्नच नसेल करायचं तर? व्हाट? मी म्हटलं ना कुणी काही करू शकत नाही. राजू, आय प्रॉमिस तुझं लग्न तुझ्या मनाप्रमाणेच होईल. खरंच आहे? हो, तुझ्या लग्नाचा निर्णय घेणं हा सर्वस्व तुझाच अधिकार आहे. इतरांना काय वाटतं त्यापेक्षा तुला काय वाटतं तेच महत्वाचं आहे. तुला हवं ते मिळवून देण्यासाठी मी काहीही करेन. अरे वा, आता पोचलं की गालावरचं हसू डोळ्यात? आता दिसतोय ना खरा दागिना चेहऱ्यावरचा. लवकर लवकर हा चालव रे बाबा, बरीच काम उरली आहेत. हा बोल सुमती, आता कोण कोण उरलंय आहेरात? बाबा, जावई मंडळीकडचं सगळं झालंय, आता फक्त आमच्या तिघींच्या माहेरच्यांचं उरलंय. हो, पण त्याची लिस्ट आहे ना तुझ्याकडे? आहे ना, ती काय त्याच्याकडेच आहे. वा वा, छान छान. पण सगळी काम ताबडतोब उरकून घेऊया. हो हो. म्हणजे नाव नीट लिहिलीस ना? अरे 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 अरे, काय रे हे अक्षर तुझ? हे अक्षर आहे की कोंबडीचे पाय? काय आबा? आबा काय झालं? जरा इकडे येत. हा आलो. काय झालं ग पुरी? आबा म्हणे आपण राजूचं लग्न तिच्या मनाविरुद्ध करतोय. असं कोण म्हणाल? विचारा हिला. हो वसुंधरे, तुला असं का वाटलं? तिच्या चेहऱ्यावरून आबा, मी आल्यापासून बघते या लग्नामुळे जितका आनंद सर्व घरात झालेला आहे त्या आनंदात ती कधीच सामील झालेली दिसली नाही मला. सतत अस्वस्थ, कुठेतरी हरवलेली, ओढल्यासारखी वाटली मला. कदाचित तिची आवड तिच्या अपेक्षांबद्दल विचार न केल्यामुळेही असेल असं मला वाटतं. मला असं वाटतं की आपली प्राजू अजून लहान आहे, तिला यातलं काहीही कळत नाही. आपल्या प्राजूला हे चांगलं स्थळ अचानक सांगून आलं, दाखवण्याचा कार्यक्रमही लगेच झाला, त्यांच्याकडून होकार अगदी पटकन आला. 15 दिवसानंतर पुढील 9 महिने लग्नासाठी चांगला मुहूर्त नाही म्हणून लवकर लग्न उरकून टाकू या त्यांच्या मागणीला आपण होकारही दर्शवला. या
सगळ्या घाई गर्दीत आपल्या हातून फार मोठी चूक झाली. नाही, आपण प्राजूच्या मनाचा, तिच्या आवडीचा विचारच केला नाही. कुठल्याही गोष्टीत तिची पसंती सुद्धा विचारली नाही. पण गरज काय? आपण हे सर्व तिच्या भल्यासाठीच करतोय ना. अगं, हे आपल्याला कळतंय, तिला पटायला नको का? पण या सर्व गोष्टींवर विचार करायला आता वेळ आहे का? म्हणजे तुला काय म्हणायचंय सुमती? आपण तिच्या मनाविरुद्ध लग्न लावायचं? आबा, मग तुम्ही काय म्हणताय, लग्न रद्द करायचं? ही येऊन 4 दिवस झाले, आपण तिला इतक्या वर्षापासून सगळे ओळखतो, हिला जे कळलं ते आपल्याला का नाही कळलं? एक्झॅक्टली वहिनी, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. तुम्ही तिच्या इतक्या जवळ आहात की घरच्यांपेक्षा तिचं काही इतर मत असू शकतं ह्याच्यावर विश्वास न ठेवणं अगदी स्वाभाविकच आहे. पण मी एका वेगळ्या तटस्थ नजरेतून तिच्याकडे बघते तर मला सतत तिची नाराजी जाणवते. अवा, तुम्ही मगाशी जे बोललात ते खरं. हे सगळंच इतकं अचानक झालं की त्यामुळे आपणही गोंधळून गेलो. तिचं काय झालं असेल? आपल्या सगळ्यांना सोडून जायचं या कल्पनेनं भांबावून गेली असेल आपली प्राजू. कुठल्याही मुलीला लग्नासाठी मानसिक तयारी करायला थोडा वेळ तर लागेलच ना. आता बोललास ते अगदी बरोबर आहे. आपण तिला सगळी परिस्थिती नीट समजावून सांगितली पाहिजे, सगळ्या गोष्टींची नीट कल्पना करून दिली पाहिजे, म्हणजे सगळं काही ठीक होईल. हो, आपण तिची मानसिक तयारी होण्यासाठी तिला वेळ द्यायला हवा होता, पण हरकत नाही, आपण तिला अजूनही समजावू शकतो. आपली प्राजू तशी समजूतदार आहे. कधी होणार ही काम? ओ भाऊ, लवकरात चालवा. अहो पांडोबा, तुम्ही ह्याच्या सोबत कुठे फिरताय? घरात एवढी कामं पडले ती कोण करणार? अहो मधुकर राव, आज हेच महत्वाचं काम आहे बागड्या भरण्याचं. तुम्ही असं करा, तुम्ही जाऊन बायासनी बोलवा, मी बघतो इकडे काय करायचं. ठीक आहे, ठीक आहे, या या, चला चला चला. हो, व्यवस्थित बांधून घ्या बरं का. हो बांधतो. चल चल चल. माधुरी माधुरी वहिनी, लवकर बाहेर या बागड्या भरायला. येत आहे ना बालू? ताई, तुम्ही माधुरीला आणि वहिनीला बाहेर बोलवता का? इनफॅक्ट सगळ्या बायकांनाच बाहेर घेऊन या. बांगडीवाला आले ना, लवकर या. तुम्ही बसा, मी आले. ए मंदार, ऐक ना. ए बाळा, हा मंदार पण ना. अहो वहिनी बाहेर या. आला का बांगडीवाला? आलाय ना. अरे का, तुम्ही एकट्याच? प्राजू कुठे? या मुलीचं ना काही खरं नाही, बसली असेल कुठेतरी नखरंगवत, नाही तर केस विंचर. अहो काय चाललंय? अहो बोलवा तिला. प्राजू बाहेर ये. भाऊजी, धाक धाकून तिच्याकडून काही करून घ्यायला ती आता लहान राहिलेली नाही. तिला तिचं स्वतःचं मत असू शकतं, आवड असू शकतं, हे ध्यानात ठेवायला पाहिजे आपण. अहो वहिनी, मी त्या उद्देशाने असं. अहो भाऊजी, प्राजूचं लग्न आहे ना आता, मग आपल्याला तिच्या मनासारखं करायला पाहिजे म्हणून म्हटलं मी. बरं, तुम्ही एक काम करा, हे ठेवा तिकडे, मी प्राजूला घेऊन येते. हा ठीक आहे. अरे हे हे घ्या. असं कसं हे अचानक सगळं परक होऊ शकतं? ही घरातली माणसं, माझे आबा, माझे काका काकू, माझे बाबा, माझे भाऊ, माझे सवंगडी, सगळे परके होणार. मी सगळं माझं माझं म्हणत राहिले आणि माझ्या सगळ्यांनीच का मला असं परक करून टाकलं? राजू,
अगं जायचंय ना बांगड्या भरायला. काय झालं, घाबरायला झालंय? अगं लग्न म्हटलं की नवऱ्या मुलीला घाबरायला होतच. अगं प्रत्येक मुलीच्या आयुष्यात ही वेळ येतेच. लग्न म्हणजे ही एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे जगाचं रहाट गाडगं चाललंय. आपलं घर, आपली माणसं एका क्षणात दूर सारून एका वेगळ्या दुनियेत जायचं, स्वतःचं असं नवं विश्व निर्माण करण्यासाठी. अगं प्रत्येकीला यातून जावंच लागतं. स्त्रीचा जन्म आहे आपला. आणि हे बघ, ही मुलगी आपल्याला सोडून जाणार हे माहीत असून सुद्धा घरातील प्रत्येक जण तिच्यावर इतकं भरभरून प्रेम करत, केवढी गंमत आहे नाही हो ना? तू काळजी करू नकोस. अगं आम्ही सगळे तुझेच आहोत. फक्त तुझा गोतावळा वाढणार आहे. कळतंय? जायचंय ना मग आता? चल ठेवा. चला. अरे काय हे, तिथे फुलांच्या मला लावायच्या राहिलेलंच आहेत आणि टोपलीतल्या मला काय गळ्यात घालणार? चला चला सगळं भरून टाका खालच्या. त्या दाख. नाही याने चहा दाखवा. नवरी मुलगी आलीये. प्राजू ये ये बस. ये बस बस. प्राजू किती सुंदर दिसतीये. मालू तुझं सिलेक्शन झालं ना, आता हिच्यासाठी करा. हा तू पण जरा बोलायचं होतं. भाऊजी या ना, दोन मिनिटं या ना. भाऊजी अहो सगळ्या बायका आल्यात आणि तुमचं काय चाललंय? दोन दोन वहिनी काय झालंय? काही नाही का? नक्की अहो खरंच काही नाही. प्राजू जाणार आहे म्हणून जरा मला. नाही नाही हे खरं कारण नाही. नक्की काय झालंय ते सांग. भाऊजी आपली प्राजू या लग्नाला तयार नाहीये. भाऊजी हळू. प्राजू कोणी सांगितलं तुम्हाला? भाऊजी काल वसुधा जेव्हा आबांशी बोलत होती तेव्हा मी तिथेच होते. वहिनी तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेईन. तुम्ही कुणाला सांगितलं नाही ना काही? छे हो भाऊजी मी नशीब. मी प्राजूला सांगेन सगळं, ती ऐकेल माझं. तुम्ही ते प्राजूच्या बांगड्याचं बघा ना. मी करतो मॅनेज सगळं. या आहो जरा सांभाळून, ते उकळतं तेल आहे, घ्याल पाडून अंगावर. तू नको मला सांगू, तू लाडवाचं बघ जा. आमचं नेहमीच असतं असं. हे घ्या मावशी, जरा कोथिंबीर नीट करून ठेवा तुम्ही. हो आणि तिकडे पण जाऊन या, तुम्हाला मी सांगते. अरे लवकर आटप ना, किती वेळ तिथे उभायस? आलो बघतो मी. अरे तू आलास, दे तुम्ही करून घ्या आता. ये आता इथे मला मदत करायला. केवढा वाटत हो आबा. माधुरी अगं ते शेंगदाणे कढीपत्ता आणि लाल तिखट घेऊन ये पटकन. हो आले वहिनी. हे कांदे खाली. अरे तू काय करतोस इथे? अहो आवाज काय चिवडा बनवताय? धडदाणे नाहीत, काजू नाहीत, काय नाही. अरे हे बघ, त्यांना त्यांचं काम करू दे, तू लुडबुड करू नको. आबा तुम्हाला माझ्या हातचा चिवडा माहिती आहे ना. मग म्हणूनच म्हणतो आता त्यांच्या हातची चव दाखवू दे आम्हाला. दादा हे घ्या कढीपत्ता. सुधा आबा, आबा तुम्ही राजूशी बोललात ना, काय म्हणाल ते? मी चार गोष्टी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण एक गोष्ट मात्र मला पटत नाही. सुधा वसूच्या म्हणण्यात तथ्य आहे, प्राजक्ता खुश नाहीये रे. आबा मला काय वाटतं माहितीये, या दोघांची म्हणजे श्रीरंग आणि राजूची आपण भेट घालून द्यायला हवी, म्हणजे सोबत काही वेळ घालवतील, ओळख वाढेल आणि मग गोष्टी सोप्या होऊन जातील. मला पटतंय हिचं म्हणणं आबा. मलाही पटतंय पण सुद्धा कसं शक्य आहे रे बाळा? आपला मुलीकडचा पक्ष आहे हा असा निरोप पाठवणं बरं दिसणार आहे का?
काम होतं का? नाही, हे तू इतक्या उशिरापर्यंत काम करत बसली आहेस म्हणून म्हटलं. ओ इट्स उशिरा इथे इंडियामध्ये. इन द US इट्स मॉर्निंग राईट नाव. हो, 12 तासाचा डिफरन्स नाही का? या ठीक आहे, गुड नाईट. बस हा ना. तुम्ही पण इतक्या लेट जागे आहात. सहज सहज कामाचा व्याप खूपच वाढलाय तुझा. या वेन यू हॅव टू रन अ बिझनेस सक्सेसफुली यू हॅव टू बी ॲट इट 24/7. बरोबर. मग आता तू इथं आहेस तर मग तुझे सगळे बिझनेस डिसिजन्स कोण घेतं? आय मीन ऑन युअर बिहाफ. ऑन माय बिहाफ असं कोणी नाही. आय मीन ऑल द रेग्युलर डिसिजन्स आर टेकन बाय द मॅनेजमेंट. आणि काही अगदीच स्पेशल असेल तर मग आय इन्स्ट्रक्ट देम बाय मेल ऑर फोन. म्हणजे कुणी स्पेशल नाही. Nobody is special. Oh, sorry. It's okay. तुम्ही PhD करणार होतात, काय झालं त्याचं? राहूनच गेले. का? तू गेलीस आणि नाहीच जमलं. आपल्या माधुरीची मोठी बहीण, आय मीन मालू, खूप छान हसते ती. आय मीन शी इज रिअली स्वीट. तिला घेऊन जा ना तुझ्या बरोबर तिकडे. गुड नाईट. काय गरज होती त्या मारूचं नाव काढायची? चुकीच्या वेळी चुकीची गोष्ट बोलण्यात PhD मिळायला पाहिजे तुला वसुंधरे. व्हॉट अन इडियट. एक 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 मिनिट, मला सांगतेस का काय झालं नक्की? मला नकोस झालंय रे सर्व. कोणी कोणी सुद्धा मला समजून घेत नाहीये. मला सर्व सोडून ना पळून जावं असं वाटतंय. अग का करतेस मग मनाविरुद्ध सगळं? निघणी पळ की हे बघ, आणि हीच वेळ आहे. उशीर झाला तर मग तू रडत बसशील नंतर. तू येशील माझ्या सोबत? हो हे बघ, तू म्हणशील ती मदत करेन बघ मी. नक्की ना. अगं हो, सांग काय करायचंय. माझी साथ सोडून जाणार नाही ना. आता हा विचार का करतेस तू? तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? नाही रे तसं नाही, पण आई आली. कोण होता तो आणि काय चाललंय तुझं? तुला माहितीये. काय माहितीये? मला नको हे सर्व. तूच म्हणाली होतीस ना की तुझं लग्न तुझ्या मनाप्रमाणे होईल. ते केवढा धीर आला होता मला, पण मला
नको हे लग्न. मग नक्की काय हवंय तुला? ते नाही सांगता येणार मला. असं कसं चालेल बेटा? तुला नक्की काय हवंय ते ठरव. फक्त विरोधासाठी विरोध करून कसं चालेल? मला पळून जावं असं वाटतंय. ओके, कुणाबरोबर? जय बरोबर. जय? जय म्हणजे तो? हो. तो तयार आहे? हो. तुला तो आवडतो? हो. गुड, मग अडचण काय? अग पण एकदम असा निर्णय कसा घेऊ ग मी? घरातल्या सर्व लोकांचा केवढा भ्रमनिरास होईल. त्यासाठी तू स्वतःच नुकसान करून घेशील. मग काय करू मी? तू तुझ्या मनाप्रमाणे वाग. आपल्या सुखासाठी आपल्यालाच झगडावं लागतं. तू त्याच्यासोबत पळून जाऊन जर सुखी होणार असशील तर मग इतरांचा विचार करू नकोस. आणि हे बघ, आता वेळ न घालवता झटकन निर्णय घे. मी आहे तुझ्या पाठीशी. खरंच आहे? अगदी खरं. पण माझ्या अशा आयत्या वेळ पळून जाण्याने घरात केवढा गोंधळ होणार ग? तू त्याची काळजी नको करूस. मी आहे सर्व सांभाळायला. अग पण पुन्हा तू वाईट होशील. पण तुझं आयुष्य सुखी होईल ना? मी काय, मी इथे 3 दिवसांची पाहुणी. तू खरंच परत जाणार? म्हणजे काय, मला आता इथे थांबणं शक्य नाहीये. एनिवे, तुम्ही लवकर काय तो निर्णय घ्या आणि मला सांगा. इथलं सर्व मी सांभाळते. तू पाठीशी म्हटल्यावर चल आता लवकर निघ. असाच वेडेपणा मी केला आणि मग आयुष्यभर पश्चातापाची वेळ आली. तुझ्या बाबतीत असं होणार नाही प्राजू. तुझी आई आहे तुझ्या पाठीशी. नाही. तुम्ही तुम्ही इथे कसे? तो महत्वाचा मुद्दा नाहीये. मला कळलंय तुम्हा दोघांनाही इथून पळून जायचे. पण तो आलेला नाहीये आणि येणारही नाही. तो मॅच खेळायला गेलाय माहिती काय?
असं कसं करू शकतो हा? अमस स्पष्ट बोलणं झालं होतं, त्याच्या सहमतीनं इथे भेटायचं ठरलं होतं, आता काय करेन मी? तू आहे तिथे, तू जाऊ शकतेस. मी मी कशी जाणार? कशी म्हणजे मी सोडू शकतो तुला. माझ्याकडे गाडी आहे. करताय मला. हे बघ, माझ्या सगळं लक्षात आलंय आणि मी स्वतः ह्या मताचा आहे की माणसाने कुठलीही गोष्ट त्याच्या मनाविरुद्ध करू नये. त्याची मॅच कुठे माहितीये तुला? हो, आज शहापूरला. शहापूर म्हणजे एक तास लागेल. चल मी सोडतो तुला. गाडी बाहेर आहे. चल चल. माधुरी, आपल्याला अशा 100-150 तरी पिशव्या बनवायच्या. काय काकू, काय रे? तुम्ही प्राजूला कुठे पाठवलंय का? नाही, मी पण नाही. घ्या. ती कुठे जाते तुम्हाला सांगितलं का तिने? नाही रे, मला तर नाही काही सांगितलं. का रे, पण काय झालं असं का विचारतोयस? कारण ती घरात नाहीये. या जयनी असं आहे त्या वेळी का करावं माझ्याशी? आणि शहापूरलाही तो भेटला नाही तर तिथे जाऊन हसं होणार बहुतेक माझ. का ग इतके टेन्शन मध्ये कायस? पण तो जय तिकडे असणारच. घाबरू नकोस, लवकरच भेट होणार आहे तुमची. आयत्या वेळी काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार, नाहीतर जय असे नाही बघणार माझ्याशी. अरे कुठे गेली असेल रे ती वसुंधरे? बेटा तुला काही सांगून गेली का ती? बोल ना वसु. राजू कुठे गेली? राजू कुठे गेली अशा वेळी? मालू, तुला कुठे दिसली का गती? हो, सराफ चौकात रिक्षात होती, हातात बॅग सुद्धा होती तिच्या. बॅग होती? बॅग घेऊन कुठे गेली? मालक, आपल्या पत्राच्या पेटीत जो कागूज घावलाय, बघा काही काम असाय का? द्या इकडे. हे राजूच पत्र. राजू, काय म्हणते ती? प्रिय बाबा, हे लग्न मला नको होत, पण मला कुणीच समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त आई सोड. मी सर्वांना सोडून जाते. माझ्या या वागण्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल मला माफ करा. तुमची प्राजू. हा इथे का उभा आहे? जात का नाही हा? अरे सॉरी हा प्राजू, अगं खूप इम्पॉर्टंट मॅच होती आणि नसतो गेलो तर त्यांची गोची झाली असती. बर, आता मी 4 दिवस फ्री आणि मला कुठलीही मॅच नाहीये. बरं, हे तुझ्या बरोबर आहेत का? कोण आहेत ते महत्वाचं नाहीये. आपण निघायचं? हो चल निघूया. चल बघ, सकाळपासून मी बॅग घेऊन फिरतोय. चल, कुठे जायचं? कुठे जायचं म्हणजे तू म्हणशील तिथे. मी म्हणजे तू ठरवलं नाहीस? नाही म्हणजे तू सांग ना. हे बघ, तू म्हणशील तिकडे जायची तयारी आहे माझी आणि तू म्हणशील ती मदत करायला पण मी तयार आहे. सांग. अगं पण ते कोण आहे? अरे ते महत्वाचं नाहीये. मी निघू का? नको म्हणजे थांबा ना. ओके. अरे आपण पळून जायचं प्लॅनिंग करताना तू किती उत्साह दाखवलास. तुला पुढल्या मॅचेस फार महत्वाचे आहे का? अगं म्हणजे काय? अगं कॅप्टन झालोय मी आता.
या वेळेची ट्रॉफी नाही ना आपल्या जिल्ह्यात आणली तर बघ बघ तू बर. पण तू हे असं का विचारतेस मला सांग प्रॉब्लेम काय. आपण पळून जायचं प्लॅनिंग केलं होतं तुला कळतंय का. हो पण मग जाऊया ना. बेस्ट वे आपण डहाणूला जायचं. आता डहाणू कशाला. अगं तिथे माझी पुढची मॅच आहे ना. तुझ्या अशा मॅचेस प्रमाणे आपण फिरत राहायचं का. पण मॅच पण महत्वाची आहे ना. तू वेडायस का. तुला हा सगळा भावल्यांचा खेळ वाटतोय का. अरे अशाने आपण घरच्यांना सापडणार नाही का. मग काय अर्थ आहे असं पळून जाण्याचा. अगं पण मग काय करायचं काय. अरे बर हे कोण आहेत. ते महत्वाचं नाही. एक मिनिट काही प्रॉब्लेम आहे का. नाही मी ना जाते. अगं प्राजू तू एकटी कुठे जाणार. था कुठेही जाईन. एक मिनिट नेमकं काय घडलंय. तो येत नाहीये. त्याला त्याचे मॅचेस फार महत्वाचे आहेत. अगं असं काही नाहीये तू ऐक. तुम्ही दोघांनी पळून जायचं ठरवलंय. हो मग तू काय विचार केलास. कुठे नेणारेस तिला. काम धंदा काय करणार आहे. तुम्ही राहणार कुठे. तुमचा संसार कसा चालणार आहे विचार केलायस. नाही या सगळ्याचा विचार करायचा सोडून तू इथे मॅच खेळत बसलायस आणि ती तुझ्याकरता एकटी घर सोडून आलीये. अरे आता फक्त एकच मॅच आहे आणि चार दिवसात मी मोकळा होणार आहे. पण तोपर्यंत तिचं लग्न नाही का होणार. शिट माझ्या लक्षात कसं नाही आलं. बरं प्राजू हे बघ मला फक्त 10 मिनिटं दे. मी 10 मिनिटात कोशी बोलून येतो. आपण लगेच निघू. हां फक्त 10 मिनिटं दे. मी आपण नक्की काहीतरी करून मी आलो. 10 मिनिटं. चल आपण तिथे बसू. ये चल बस येईल तो. एक विचारू तुम्ही मला एवढी मदत का करताय. खरं सांगू अगं मी तुलाच भेटायला आलो होतो खरं तर. आणि मी जेव्हा आलो तेव्हा तू घरातून पळून जाताना दिसलीस मला. म्हणून मी तुला मागू. मला भेटायला का. माझं पण एका मुलीवर प्रेम आहे. हो आणि आपलं हे ठरलेलं लग्न मला मान्य नाही. आता जर हे मी घरी बोललो तर उगाच चार प्रश्न विचारतील आणि माझं कोणी ऐकूनही घेणार नाही. परत माझ्या घरच्यांना खूप आवडली आहे सगळं तू. म्हणून त्यांना दुखवू नाही ना शकत मी. ह्या परिस्थितीत एकच मार्ग दिसला मला. आता तू जर नाही म्हणालीस लग्नाला तर काहीतरी शक्य आहे. आणि हेच सांगायला मी तुला भेटायला आलो होतो. आणि मी इकडे आलो तर तू माझ्याच मनासारखं करताना मला दिसलीस. ओ म्हणून तुम्ही इतक्या उत्साहाने मला मदत करताय का. करेक्ट. अगं कोणीच ऐकायला तयार नाही आहे माझं. म्हणताय हे तुझं करिअर आहे आणि तू असला मूर्खपणा का करतोयस. आणि त्यांचंही बरोबर आहे पण मला तुझीही मदत खरंच करायची. अगं म्हणजे फक्त मदत करायला तू हिच्या बरोबर पळणार होतास. हो तुझं प्रेम नाही हिच्यावर. कसं सांगू. हे बघ ही कोणालाही आवडावी अशीच आहे. पण अरे मी आधी लग्न करू की माझं करिअर. आणि मगाशी तू ते बोललास ते मला पटलंय की मी हिला नेणार कुठे ठेवणार कुठे करणार काय घाणार. तुलाही अक्कल आत्ता आली का. तुझ्या बळावर ही घर सोडून आली आहे. काय करायचं. अरे तुम्ही आपलं काम काढण्यासाठी त्याला भरी पाडू नका. काय म्हणालीस. ठीक आहे जातो मी. मला काय पडलेली नाहीये. तुमचं तुम्ही बघून घ्या. तसंही तू घरातून पळाली असे आतापर्यंत कळालंच असेल. बाय. बरं राजू तू आत्ता काय. अगं प्राजू अगं ऐक ना. काय करायचं ते करेन मी. अगं तुझा आपल्या वाटेनं. अगं तुला असं वाऱ्यावर सोडून कुठे जाऊ. काय करणार आहेस. बोल काय करणार आहेस. उगाच ताकद नसताना जोर दाखवला आणि माझी भजीती केलीस. अगं पण मग काय करणार होतो आपण. हे बघ
पळून जाऊन लग्न करू पण पुढे काय? बर तो कोण आहे सांगतेस का मला? तोच तो म्हणजे ज्याच्याशी माझं लग्न होणार आहे. श्रीरंग? हो बघ बघ त्याच्याकडे किती समजूतदार आहे तो. मुलीशी कसं वागायचं शिक त्याच्याकडून. आज तो भेटला नसतं तर किती काळजी घेतली माहिती आहे तुला? मी उगाच सोरडले त्याच्यावर. एखादं तुझ्यासारखं असत ना तर वारेवर सोडून गेला असत मला. पण तो थांबलाय माझ्यासाठी. बरं मी एक बोलू, तो खरंच तुझ्या योग्य आहे आणि तो तुला खरंच खूप खुश ठेवेल. माझं काय करायचंय मी करेन. सॉरी. कशाबद्दल? मी नको ते बोलले तुम्हाला. ओ नाही, ऍक्च्युली मीच सॉरी. तुमच्या दोघांमध्ये मी नव्हतं बोलायला पाहिजे. आय एम सॉरी. खरं तर आमच्या दोघांमध्ये असं काहीच नाही आहे, कधीच नव्हतं. पळणे वगैरे माझंच वेडेपणा होता तो. ओके बरं मी तुला आता सोडू का? मला खरंच काय कळते. अरे ठीक आहे, इट्स ओके, नो नो प्रॉब्लेम. तू एक काम कर, तू बस आपण शांतपणे कुठेतरी जाऊन बोलू. हां बस ना, ये बस. ठीक आहे काही झालं नाही, बस. बरं वाटतंय ना आता? प्लीज गाडी थांबवा. भूक लागली ना, थांबवणार. चांगली जागा बघून थांबव. मी म्हणते ना प्लीज गाडी थांबवा. प्राजक्ता! अरे ए प्राजक्ता, काय चाललंय तुझं? तुम्ही जा इथून. आणि तू? मी बघेन माझं काय बरं वाईट करायचं ते. प्राजक्ता काय झालंय? आधीच माझ्यामुळे तुमचं फार वेळ गेलाय. मला द्या इथे सोडून आणि तुम्ही जा प्लीज. असं कसं सोडून जाऊ मी तुला? काय झालं नीट सांग ना मला. काहीच कळत नाहीये, मी कुणालाच नकोय. गैरसमज आहे हा तुझा, असं काहीही नाहीये. सर्वांना हवी आहेस तू आणि ठरलेल्या गोष्टी आयुष्यात कधीच घडत नाहीत अगं. म्हणून रडून नाही तर आलेल्या गोष्टींना तोंड देऊन आयुष्य सुंदर बनवायचं असतं. चल गाडीत बस. नको, तुम्हीच जा. असं कसं सोडून जाऊ मी तुला? तुम्हाला काय करायचंय माझ्याशी? दोन दिवसात जर काही चमत्कार घडला नाही ना तर आयुष्यभराचे सोबती व्हायला लागणार आहे आपल्याला. वसुंधरे, आमचे इतक्या वर्षांचे संस्कार तू पाण्यात बुडवलेस ग. वाटलं होतं तू बदललीस, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. हे असं करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही ताई? वहिनी कशासाठी आला होता तुम्ही? स्वतःच्या मुलीच्या लग्नाचं कौतुक बघायला की? शेवटी स्वतःच्या वळणावरच नेलंस आपल्या मुलीला. माझी एक विनंती आहे, थोडा वेळ शांत राहा आणि जरा सबुरीनं घ्या. बोल आता काय करायचं ठरवलंयस तू? माझ्या अशा वागण्याने घरी किती गोंधळ झाला असेल ना. जे झालं त्याचा विचार करत बसू नकोस. हे बघ तू आता शांत चित्ताने हा विचार कर की तुला आता काय करावं असं वाटतंय.
आईनं उगाच प्रोत्साहन दिला मला, नाही तर मी असं काही केलंच नसत. आईचं ना ऐकूनच चुकले मी. तिने ना स्वतःसारखा निर्णय घ्यायला लावला मला. आता सांगा घरी कसं तोंड देणार मी. हे बघ, एखादी गोष्ट आपण मनासारखी केली, त्याच्या मागे धावलो आणि तिकडे गेल्यावर लक्षात आलं की चूक झाली, तर इट शुड बी ओके. म्हणजे यू टर्न मारायची तयारी सुद्धा असावी माणसाची. खरंय हो, पण आता हेही खरंय की घरी जायचं धाडस होत नाहीये. अच्छा, पण मग दुसरं अजून काही चांगलं सुचतंय का? नाही, ऍक्च्युली मला घरी गेलंच पाहिजे. खरं काय ना ते सांगेन मी. गुड, पण घरी गेलीस तर आपल्याला लग्न करावं लागेल. चालेल मला, तसंही तुम्हाला भेटून ना माझी मनाची तयारी झाली आहे. इनफॅक्ट आता तेच खरं माझ्या मनासारखं होईल ना असं वाटतंय मला. ओ सॉरी. आता कशाबद्दल? नाही, पण तुम्हाला नकोय ना हे लग्न. पण आता दुसरा काय पर्याय माझ्याकडे? खूप प्रेम करता ना त्या मुलीवर. आता तो विचार न केलेलाच बरा. का? मी नाही म्हणेन. म्हणजे तुम्ही मला एवढी मदत केली तर मी आहो असं काय बघताय? तुमच्या बोलण्यात ना कॉन्फिडन्स जाणवत नाही मला. नाही खरंच मी म्हणेन नाही, तुमच्या करता म्हणेन. माझ्या करता? हो, म्हणजे परत फेड म्हणून. ओ अच्छा अच्छा, म्हणजे मनापासून नाही. मन ओके ठीक आहे, ते बघूया आपण. तू घरी जातीस ना आता? हो. आणि तुम्ही? मी माझं काम करायला जातो. का? नाही, एकटीनं घरी जाण्याची डेअरिंग होत नाहीये. हो ना, मग त्यांना बोलवून घेऊ इथे. काहीतरी काय, ते कसे इथे येतील? हे असे. आबा यस. काका काका तुम्ही सुद्धा? आम्ही सुद्धा आलो. आणि मी पण. ताई मी पण आलो. सगळं घर आलं इथे. कसं पण? सुनबाई, शेवटी समजवण्याची तुझीच पद्धत यशस्वी ठरली बघ. मानलं बघ तुला. ग्रेट आहोस ताई. अरे हे सगळं काय चाललंय? राजू, तुझ्या मनातला गोंधळ शेवटी तुझ्या आईला सोडवता आला. अग मग या लग्नाला आता मनापासून तयार आहेस ना? नाही. खरच नाही. काय म्हणती? खर तर तस झालं असत तर मलाही आवडलं असत, पण यांनी खूप मदत केली आहे मला, त्यामुळे यांनाही मदत करणं हे भाग आहे नाही म्हणून. म्हणजे? म्हणजे लग्नाला नाही म्हणून. अग पण का? कारण यांचं दुसऱ्याच एका मुलीवर प्रेम आहे. दुसरी मुलगी? कोण आहे ते मुलगी? ते मला काय माहित. ओ म्हणजे असं काय करताय? तुम्हीच बोलला होतात ना मला. आता सगळ्यांसमोर खोट नका बोलू. ओ अच्छा अच्छा, ती मुलगी. एक मिनिट, कोणती मुलगी आणि तिचं काय? आता तिचं मी काय करणार? जे काय करायचंय तिची आईच करेल. आई? हो, कारण ती आईच्याच डोक्यातली मुलगी आहे. सहज मिळालेल्या गोष्टींची किंमत नसते ती कळण्यासाठी म्हणून मला हे सर्व घडवून आणावं लागलं. ती मुलगी सुद्धा या नाटकाचाच एक भाग आहे. एक मिनिट, म्हणजे तसं काहीच नाहीये? काही नाही.
आता माझ्यासारखंच मार खायला लागणार आहे. माळ घालून कुणाला आपलंसं करण्यापूर्वी त्या माणसाबद्दल जर विश्वास वाटला तर आपलंसं करणाऱ्या माणसाला देखील कसं आपलंसं वाटतं. आणि जो एकदा आपलासा वाटला त्याला कसं आपण आपलं आयुष्य अर्पण करू शकतो. जरी हा लग्नाचा गोंधळ संपला तरी जोडीदाराशी जमण्याचा गोंधळ कधी सुटेल हे मात्र कुणीही सांगू शकत नाही. बहिणी हे काय? काही नाही रे, निघण्याची तयारी. म्हणजे तुम्ही जाणार? हो. का? म्हणजे अजून काही दिवस? त्यानं काही होणार आहे का रे मध्या? बहिणी प्लीज प्लीज. बस लागणार मला दादा. अरे बसू बहिणी. आबा त्या साड्यांची जागा त्या कपाटातच चांगली दिसते आणि तुमची या घरात. हे बघ, मुलीवर हक्क दाखवते ना, मग तूही आता तिच्यावरती बायको असल्याचा हक्क दाखव. काकू राहा ना इथे, नको जाऊस ना प्लीज. ती जरी बोलली नाही तिच्याशी तरी तू बोल तिच्याशी. बोलायची गरज काय? हवं नोबडी स्पेशल. चला. भी आलो सोडून तिला. आबा मी बहिणीला सोडून येतो. कुणीही जाणार नाही तिला सोडायला. नाही आबा, मी जाणार. चला. चल. नको प्राजक्ता, तुम्हा दोघांना एकत्र आणण्याचा तिचा फॉर्म्युला कदाचित त्यांच्याच उपयोगाला येईल. नको जाऊस. कशाला चाललीस? पैसे कमवायलास ना? खूप पैसा आहे तुझ्या नवऱ्याकडे. माझ्याकडेही आहे. मग करिअर साठी? हवं ते मिळवलंय मी कधीच. मग आता काय हवंय? उभा केलेला बिझनेस असा अर्ध्यावरच कसा सोडून देऊ? का? माझा संसार अर्ध्यावर सोडून निघून गेलीच होतीस ना. काही म्हणालात? नाही. नाही वसू, मला थोडस बोलायचं आहे. काय असतं ना, आपण नेहमी सुखाच्या मागे धावत असतो
पण कधी कधी तेच आपल्या मागे असत. आपण फक्त एक यूटर्न घेतला की ते आपल्या हाती लागू शकत. कुणाबद्दल बोलताय तुम्ही? बोलतोय माझ्याच बाबतीत, पण त्यासाठी यूटर्न घ्यायची तुझीही तयारी हवी. नमस्कार पांडू काका. बहिणी माधुरी, असं खूप बरं वाटलं. राजू, आता माझं लग्न नक्की होणार. तुम्ही म्हणाला होतात ना तसंच झालं, फॉर्म्युला वर्क झाला. छान छान वसू, तू सगळा परिवार पूर्ण केला. चला आवाज चला. आओ या, आओ मी आहे ना, या या.